अमरावतीमध्ये दिव्यांगांना तुटपुंजं मानधन मिळत असल्यानं प्रहार संघटना ही आक्रमक झालेली आहे. जिल्हा नियोजन भवन समोर अजित पवारांसमोरच घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. दिव्यांगांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. तुटपुंजं मानधन मिळत असल्यानं प्रहार संघटनेकडून अमरावतीमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. अजित पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळेला बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून हे आंदोलन केलं जात आहे. Oh,